नमस्कार मित्रांनो, मी राम धनक्रांती यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज होती RBI मॉनिटरिंग पॉलिसी आणि त्या पॉलिसीच्या डिस्कशनमध्ये जी काही मीटिंग होती त्यामध्ये काय डिस्कस झालं यावरनं मार्केटमध्ये आज पहिल्यांदा 1:30-10:30 मिनिमम एक चांगल्या प्रकारे तेजी किंवा मार्केटमध्ये एक चांगल्या प्रकारची अपसाईड मुवमेंट आपल्याला दिसण्यात आली आणि त्यानंतर मार्केट अचानक एक कमीत कमी अर्धा तास प्रॉपर 45,000 तर 44,521 म्हणजे जर आपण पाहिलं तर 500 to 400 पॉईंटची रॅली वन साईड मार्केटने एकाच टायमाला दिली. तर नक्की त्याचं रिझन काय, कशामुळे झालं ते आपण काल थोडंसं डिस्कस केलं होतं की मार्केटसाठी जर अपसाईड मुवमेंट झाली तर कुठल्या दिशेपासून कोणत्या पॉईंट्सपर्यंत ती जाऊ शकते आणि तसंच जर मार्केटला डाऊन साईड रॅली झाली तर कोणत्या दिशेपासून मार्केट कोणत्या दिशेला जाऊ शकतं, या गोष्टी आपण काल डिस्कस केल्या होत्या. तसंच आता जर तुम्ही पाहिलं या ठिकाणी मार्केटचा जो पॉईंट होता तो निफ्टी बँकचा या ठिकाणी ओपनिंग पॉईंट होता. ओपनिंग पॉईंट हा थोडासा गॅप डाऊन होता पण म्हणजे फ्लॅटच त्याला आपण म्हणू शकतो. 44,800 थोडासा वरती आणि 850 म्हणजे 880 काल क्लोजिंग झालं त्याच्यापेक्षा खाली. आता त्यानंतर ह्या RBI मॉनिटरिंग पॉलिसीमध्ये असा कुठला बदल आला का ज्याने डायरेक्ट 400 to 500 पॉईंट्स मार्केट डाऊन झालं. आता जर रेपो रेट आहे तो तर काही वाढला नाही, तो कॉन्स्टंट आहे. एक पद्धतीने ती थोडी पॉझिटिव्हच न्यूज होती पण जर दुसरी न्यूज आपण कॉन्स्टंट पाहिली, इन्फ्लेशन हे थोडंसं वाढत चाललंय, म्हणजे 6-6.5% गेले, थोडं वाढले. अशी ज्यावेळेस अनाउन्समेंट झाली तर महागाईचा इम्पॅक्ट हा थोडाफार प्रत्येक ठिकाणी पडू शकतो, तसंच आपला आज या ठिकाणी पडला. त्यामुळे मार्केट हे जास्त प्रमाणात वन टाईम एकाच टायमाला पूर्णप्रमाणे कोसळलेलं आपल्याला दिसलंय. आता हा आपला रेझिस्टन्स पॉईंट होता 44,800 आणि हा आपला होता सपोर्ट पॉईंट. ओके, सपोर्ट पॉईंट टू रेझिस्टन्स पॉईंट, मार्केट जोपर्यंत ब्रेकआउट करत नाही तोपर्यंत आपण एंट्री करायची नाही असं सांगितलं होतं. ज्यांनी एंट्री केली असेल त्यांनी या ठिकाणी त्यांचं टार्गेट भेटलं असेल 44,880 80 पॉईंट्स, म्हणजे 20 पॉईंट्स इथं मिनिमम तुम्हाला भेटले असतील, 40 पॉईंट्स मिनिमम इथं तुम्हाला भेटले असतील. इवन जर इथंही कंटिन्यू ब्रेकआउट केलं आहे ज्यांनी तर ट्रेल केला असेल या कॅन्डलच्या बॉटमला, ते सक्सेस राहिले असतील या ठिकाणी एक्झिटला. आणि तसंच त्याच्यानंतर आपण काय पाहिलं होतं पहा, काल मार्केटमध्ये ही जी ट्रेंड लाईन बनली होती ही जी होती अशा पद्धतीने निफ्टीची ही आपण ड्रॉ केली होती काल. का निफ्टीला जर हा ब्रेकआउट भेटला तर तुम्ही डाऊन साईड मुवमेंट कॅरी करू शकता. ओके, आता ही जशी निफ्टी आहे इथं पहा, हा जो पॉईंट आहे निफ्टीचा फर्स्ट पॉईंट, कालचे दोन पॉईंट्स आणि आजचा आज हा तिथं जनरेट झालेला पॉईंट आणि या ठिकाणी काय झालं आहे निफ्टीने तुटलेली, म्हणजे ज्यांनी जरी त्या ठिकाणी पैसा कमवला नसेल ओके त्यांना या ठिकाणी चान्स होता मार्केटमधनं. मार्केट डाऊन जाताना तुम्ही हा रेझिस्टन्स ब्रेक केला आहे किंवा हा सपोर्ट ब्रेक केला आहे, इथून तुम्ही काय करू शकता, डाऊन साईड जाऊ शकता. इथं छोटीशी रिट्रेसमेंट मार्केटने दाखवलेली ह्या लेवलला आणि इथून नंतर जो 44,649 आपला सपोर्ट होता म्हणजे 750 to 649 हे 100 पॉईंट्स फर्स्ट आणि त्यानंतर 45,540 म्हणजे परत त्याच्यानंतर 100 पॉईंट्स मार्केटनी कंटिन्यू रॅली दिलेली आहे. या ठिकाणी मॉर्निंग स्टार बनवला आहे, एक सपोर्ट पॉईंट घेतला आहे 521 जो आपण दाखवला होता आणि तिथून मार्केटने परत अपसाईड रॅली करत जो प्रॉपर रेझिस्टन्स आहे 750-750 मुवमेंट दिलेली आहे. ओके, मग नंतर मार्केट कन्सोलिडेट एका झोनमध्ये राहिले. आता फिननिफ्टीलाही आपण काय दिलं होतं काल, एक हाय पॉईंट हा दिला होता आणि लो पॉईंट इथपर्यंत दिला होता, म्हणजे जास्तीत जास्त इथून इथपर्यंत ती काय करू शकती, मुवमेंट देऊ शकती. तर हा मार्केटनी एक्झॅक्ट रेझिस्टन्स टू सपोर्ट मुवमेंट दिली, त्यानंतर एक फिन निफ्टी प्रॉपर कन्सोलिडेट राहिलेली. तसंच आता जर निफ्टी पाहिले आपण तर निफ्टीला सेम आपण ओपनिंग पॉईंट जो आहे आपला ओके 19,600 हा परफेक्ट दिला होता, त्या लेवलला मार्केट ओपन झालं आहे, डाऊन साईड झाला आहे. डाऊन अप करता करता इथं आपण काल एक ट्रेंड लाईन ड्रॉ केली होती, ह्या ट्रेंड लाईनला आज एक सपोर्ट भेटला आहे, म्हणजे हा आपण कालच काढलेला होता आज तिथं तो कॅरी केला आहे ह्या कॅन्डलने. तो कॅरी केल्यानंतर मार्केटनी ब्रेकआउट दिले असं दाखवलं आहे 19,600 या ठिकाणी प्रॉपर ब्रेकआउट भेटलं नाही. फर्स्ट, सेकंड, थर्ड इथं रेझिस्टन्सला मार्केट टच केलं आहे, त्यानंतर एक रिट्रेसमेंट दिली आणि मार्केट कंटिन्यू अप साईडला जर ग्रीन कॅन्डल बनली असती तर मार्केट मुवमेंट अपवर्ड डिरेक्शनला झाला असता. आता यात हा जो मॉनिटरिंग पॉलिसीचा आहे तोही इफेक्ट आहेच, पण मग आपण एक्झिट कुठं होऊ शकतो, जर डाऊन साईडला कट जाऊ शकतो, यासाठी आपण आपला हा जो सपोर्ट आहे हा तयार केला होता ह्या सपोर्टच्या खाली आल्यानंतर. मग 19,600 जे PEला बसले असतील ते नक्कीच इथपर्यंत प्रॉफिटमध्ये राहिले असतील. मग आता इथपासून इथपर्यंत जर विचार केला तर परत मार्केट किती पडलं आहे, 600 to 500 म्हणजे जर पाहिलं 630 मार्केट 500
26 पर्यंत 100 पॉईंटची रेली 15 मिनिटात मार्केटनी दिली होती. त्यानंतर मार्केट एक कन्सॉलिडेट झोन आहे, सपोर्ट रेजिस्टन्स आणि रेजिस्टन्स आणि कंटिन्यू. ओके सेम, आता आपण पाहूयात मार्केटची उद्याची लेवल्स कसे असू शकतात, मार्केट कशा पद्धतीने मूवमेंट करू शकता. एकदम सिंपल पहा, जास्त कॉम्प्लिकेटेड करत नका जाऊ. जर धनक्रांती यूट्यूब चॅनलला तुम्ही फर्स्ट टाईम व्हिजिट केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी ज्यावेळेस शेअर प्रिडिक्शनचे लेवल सांगतो आहे या स्वतः अभ्यासा, कारण मला काही लोक डायरेक्ट कॉल करून पण त्या गोष्टीबद्दल सजेशन विचारतात. सो तुम्ही त्याच्यापेक्षा इथं कमेंट्स द्या, विचारा, त्यातनं मी तुम्हाला काय असेल त्या गोष्टींचे सजेशन देऊ शकतो. आता या ठिकाणी जर आपण पाहिल्या, ओके, ही जी लेवल्स आहे, सपोर्ट पॉईंट आहे 19,519 आणि 19,599, हे दोन पॉईंट्स आहे. ह्या दोन पॉईंट्समध्ये जर इथं उद्या ब्रेकआउट भेटला 19,557 किंवा त्याच्या आसपास ह्या ट्रेंड लाईनला, तर मार्केट 599 फिक्स जाणार. पण जर 599 क्रॉस केलं तर मार्केटचा नेक्स्ट पॉईंट राहील 19,644. सेम मार्केटने जर ही ट्रेंड लाईन ब्रेकडाऊन केली 19,532 तर 519 थोडासा रिट्रेस, म्हणजे थोडीशी काय करेल तो एक मूवमेंट नॉईज तयार करेल आणि त्यानंतर तो काय करेल एक डाऊन साईडचा रेशो तयार करेल, म्हणजे आज येऊन अशा पद्धतीने मुवमेंट देऊन तो डाऊन साईड जाऊ शकतो. ओके, मार्केटने भरपूर वेळा ट्राय केला 19,650 हाय तो ब्रेक करायचा, पण मार्केटला तो पॉसिबल झालेला नाही. इवन आजसुद्धा तो पॉसिबल झाला नाही. इवन आता जर आपण पाहिलं निफ्टी बँक, तर निफ्टी बँकला आपण चेक केलं, आज मार्केट 45,000 फिक्स पॉईंट आहे. 45,000 ह्या पॉईंटला मार्केटने भरपूर वेळा रेली तयार केला आहे, प्रयत्न केला आहे, तर आपण इथं या ठिकाणी ब्रेकआउट जर भेटला तर मार्केटवरती जाईन. आता ही रेली पहा, हा जो आहे हा स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. हा रेजिस्टन्स मार्केट आज तोडेल असं वाटलं होतं सगळ्यांना, आणि त्या दिवशी मार्केटने थोडीशी वाटचाल केली होती, पण नंतर मार्केट परत डाऊन साईडची मुवमेंट दिली. म्हणजे आता मार्केटचा जो नेक्स्ट पॉईंट आहे 44,420 असेल, मार्केट आता आणखीनही डाऊन जाऊ शकतं बऱ्यापैकी लेवलला, म्हणजे खालच्या साईडला. ओके, मग त्याचा सपोर्ट परत जसं डाऊन जाईल तसं आपल्याला कॅरी करणं गरजेचं राहील. आता जर ही ट्रेंड लाईन तुटली तर मार्केट डाऊन साईडचं मुवमेंट करेल. ओके, अदरवाईज मार्केट काय करणार आहे, अपसाईडचं मुवमेंट करणार आहे. म्हणजे जर तुम्हाला आता जर सपोर्ट चेक करायचं तर आपल्याला फार मागं जावं लागेल, आणि त्यातनं जो कुठला सपोर्ट एक चांगल्या प्रकारे यूज करतो आपण मार्केटमध्ये, इवन हा जरी विचार केला जस्ट, तर इथपर्यंत मार्केट परत उद्या येण्याचे चान्सेस अजून राहू शकतील. सेम जर आता फिननिफ्टी पाहिली आपण, फिननिफ्टीला एक दोनच मी सपोर्ट आणि रेजिस्टन्स दिले आहेत. एक पाहिलं 19,667 आणि बॉटमला आहे 19,841. इथं हा ट्रेंड लाईन ब्रेकआउट झाला तर इथपर्यंत पहिले टार्गेट राहील, आणि इथं ब्रेकआउट भेटला तर नेक्स्ट टार्गेट हे. सेम डाऊन साईडला हे टार्गेट आणि इथून इथपर्यंत जाऊ शकतं, म्हणजे कुठपर्यंत 19,768 डाऊन साईड. सो हे ज्यावेळेस ट्रँगल ब्रेक करेल त्यावेळेसच तुम्ही एंट्री करा, आणि तुमच्या ज्या दिशेला एंट्री कराल त्या दिशेने ब्रेकआउट इम्पॉर्टंट असणं गरजेचं आहे. जर इथं जाऊन मार्केट टेस्ट केलं, म्हणजे रिटेस्ट केलं मार्केटने हा पॉईंट, तर मार्केट रिट्रेस होतं किंवा डाऊन साईडला येतं. इथं केलं रिट्रेस तर मार्केट अपसाईडला जातं. या छोट्या छोट्या गोष्टी समजून घेणं फार गरजेचं आहे. जसं की मार्केटने आज हा हाय पॉईंट आहे हा काय केला आहे, रिटेस्ट केला. इथं जर तुम्ही पाहिलं फर्स्ट कालचा हा पॉईंट आहे, मार्केट डाऊन झालं या ठिकाणी गेलं आहे हायला. ज्या लोकांनी हा हाय मोडणार नाही म्हणून पी या ठिकाणी बाय केलेला असेल, ओके, म्हणजे इवन फक्त 5 to 10 पॉईंटचा, त्या लोकांसाठी आज इथून इथपर्यंत रॅली एकदम कन्फर्म त्यांना चांगल्या दिशेने भेटू शकत होती. आणि जर आपण प्रत्येक वेळेस पाहत असतो की ऑप्शन चेन काय सांगते, तर ऑप्शन चेनला आपल्याला पुट रायटर हे 19,900 किंवा 20,000 ह्या लेवलला चांगल्या प्रकारे दिसत होते, 20,000 पुढे आपल्याला दिसत होते. आणि इथं कॉल रायटर आपल्याला .20,000 भरपूर दिसत होते. मग कॉल रायटर दिसत असल्यामुळे या ठिकाणावर मार्केटने जास्त प्रमाणात मुवमेंट डाऊनवर्ड्स किंवा डाऊन साईड डायरेक्शनला दिली होती. तर चला मित्रांनो, भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या इतर मित्रांनाही शेअर करा, आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी धनक्रांती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.